शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये जिओ टेडिंग अंतर्गत मंगळवारी पनवेल महापालिकेच्या वतीने सर्वेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. महासभेत झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली होत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरालागत असलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसन करण्यात येणार आहे. मंगळवारी दुसऱ्या टप्प्याच्या सर्व्हेला सुरुवात करण्यात आली. शिवाजीनगर झोपडपट्टी क्रमांक 1 सर्व्हे पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी सभापती प्रकाश बिनेदार, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका सुशीला घरत, संजय जाधव, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, रुपेश वाहुळकर, लालजी चौधरी, पैगंबर बागवान, सुखबीर बेग, आनंद वाहुळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभापती प्रकाश बिनेदार यांनी अधिक माहिती मल्लाटवीला दिली. आज शिवाजीनगरमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या वतीने जिओ टॅगिंगचं कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पटेल मोहल्ला, कच्ची मोहल्ला, वाल्मिकी नगर, लक्ष्मी वसाहत आणि महाकाली नगर या 5 वसाहतींचा पहिल्या टप्प्यातला DPR या ठिकाणी मंजूर झालेला असून शासनाकडे तो पाठवण्यात आलेला आहे. 1 महिन्याभरामध्ये तो मंजूर होऊन येऊन या ठिकाणी प्रत्यक्ष त्याच्यानंतर टेंडर काढून कामाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. यासाठीच्या पटेल मोहल्ला आणि कच्ची मोहल्ला या ठिकाणी काही झोपड्या त्या ठिकाणी घरं निर्माण होणार आहेत. त्यानंतर वाल्मिकी नगर या ठिकाणी घरं उत्पन्न होणार आहेत आणि इथल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था केली जाणार. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आज या ठिकाणी शिवाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि शिवाजीनगरमध्ये 367 घरं आहेत. शिवाजीनगरमधील सगळ्या आमच्या बंधू भगिनींना, रहिवाशांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की जिओ टॅगिंगचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. जिओ टॅगिंग म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी येतील आणि आपलं फोटो या ठिकाणी काढतील. मी इथल्या लोकांना आवाहन करतो, विनंती करतो की जे लोकं गावी गेलेले असतील, बाहेर गेलेले असतील, कामानिमित्ताने बाहेर असतील, तर त्यांना आपल्या शेजारी असलेल्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी त्यांना या ठिकाणी पाचारण करावं अशा प्रकारची विनंती आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.